morning students. Students, today we are going to learn a word basket. At the word basket, it is not new for you. Tumchyasathi navin nahi aahe. We have already learned. आपण आधीच शिकलेलो आहे वर्ड बास्केट. वर्ड बास्केट म्हणजे तुम्हाला माहिती पण आहे आपण काय करतो. काही वर्ड्स असतात त्याचे सिमिलर त्याच्याशी ती पिक्चर्स असतात अँड वी जस्ट हॅव टू जॉईन द पिक्चर्स अँड वी जस्ट हॅव टू जॉईन द सेम वर्ड्स इन द बास्केट. हे आता आपण याच्या आधी या फर्स्ट याच्या आधीच्या टर्मला आपण हे केलेलं आहे सेम तसंच फक्त थोडेसे आपण त्यांना काय शिकतो तर हाऊ द वर्ड साऊंड्स हा हाऊ द लेटर साउंड्स. लेटरच्या एखाद्या एखादं जे लेटर असतं म्हणजे एबीसीडी जी लेटर्स असतात त्याचा साऊंड कसा होतो हे आपण यातनं शिकतो. आता आधी मी तुम्हाला शब्द काही आहेत ते सांगते. एफ ओ एक्स फॉक्स, ओ एक्स ऑक्स, बी ओ एक्स बॉक्स, टी ओ वाय टॉय आणि बी ओ वाय बॉय. बघा फॉक्स ऑक्स बॉक्स टॉय बॉय हे काय तर दीज आर द सिमिलर वर्ड्स इन साऊंड. इट साऊंड्स सेम आपल्याला काय आहे की हे सारखेच त्याचा उच्चार ना थोडाफार प्रकारे सारखाच आहे या शब्दांचा. फॉक्स म्हणजे कोल्हा, ऑक्स म्हणजे बैल, बॉक्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे खोका, त्याच्यानंतर टी ओ वाय टॉय म्हणजे खेळणे आणि बी ओ वाय बॉल म्हणजे मुलगा. तर आता याच्यातला क्वेश्चन हा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की तो कसा असतो की इकडे चित्र असतात एका बाजूला म्हणजे पिक्चर्स असतात त्याचे नेम्सचे आणि इकडे नेम्स असतात ते जस्ट वी हॅव टू जॉईन द नेम्स विथ द पिक्चर्स. ओके नाव हिअर वन क्वेश्चन इज रिटन राईट फर्स्ट लेटर ऑफ वर्ड. हिअर ऑल्सो वन हिअर ऑल्सो पिक्चर्स आर गिवन अँड वी जस्ट हॅव टू लुक ॲट द पिक्चर ऑब्झर्व द पिक्चर अँड वी हॅव टू राईट द फर्स्ट लेटर ऑफ दॅट पिक्चर. इन द टेक्स्टबुक वी हॅव ऑलरेडी गिवन द पिक्चर. आपल्याला टेक्स्टबुक मध्ये पिक्चर दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण काय करायचंय फक्त तिथे पहिलं अक्षर लिहायचंय. मग पहिलं अक्षर आता आपण इतके सगळे वरचे शब्द बघितले त्याचेच पिक्चर तिथं आहेत. आता ओ एक्स ऑक्स म्हणजे तिथे काय असणार आहे एफ ओ एक्स फॉक्स, एफ ओ एक्स फॉक्स, ओ आर बॉय म्हणजे बी ओ आर बॉय, ओ टी सी ओ टी कॉट येते एक कॉट आपण जे कॉटवर बसतो झोपतो वगैरे तो कॉटचे एका चित्र आहे ते फक्त तिथं बघायचं आणि सी ओ टी कॉट असं लिहायचं आणि ओ जी म्हणजे डी ओ जी डॉग. डी ओ जी डॉग म्हणजे कुत्रा, कुत्र्याचं पिक्चर आहे ते जस्ट बघायचे. द फॉक्स बॉय कॉट आणि डॉग असे शब्द आपण यापासून तयार केले. टेक्स्टबुक मध्ये त्याचे पिक्चर्स आहेत फक्त त्याप्रमाणे आपण ते लिहायचं आहे. आता इथे बघा मॅच द सेम वर्ड्स आपल्याला काय करायचं सेम वर्ड्स लिहायचे आहेत. आता इथे बघा शब्द वाचतात जसे सी ओ टी कॉट, जी ओ टी कॉट, एच ओ टी हॉट, एन ओ टी नॉट, डी ओ जी डॉग, पी ओ टी पॉट, एच ओ पी हॉक, बी ओ एक्स बॉक्स, टी ओ पी डॉग, बी ओ वाय बॉय, एफ ओ एक्स फॉक्स, जे ओ वाय जॉय. हिअर व्हॉट यू सी तुम्ही काय बघताय इथे द वर्ड्स विच दीज वर्ड्स आर थ्री लेटर वर्ड्स ओके अँड द मिडल वर्ड इज एव्हरी लेटर ऑफ द वर्ड. एव्हरी मिडल लेटर ऑफ द वर्ड इज ओ. बघा प्रत्येक शब्दाचं मधलं अक्षर हे काय आहे ओ आहे. तर त्याच्याप्रमाणे म्हणजेच तुम्हाला आता आपल्याला यातून साऊंड एक नवीन शिकायचं आहेच पण आता आधी आपण काय करूया हे सगळे शब्द आहेत हे सगळे जॉईन करून घेऊया. आता इथं बघा इथून सुरुवात करूया सी ओ टी कॉट, कॉट पासून सी ओ टी कॉट, कॉटला कॉट, ए ओ टी नॉट, एच ओ पी हॉक, बी ओ एक्स बॉक्स, बी ओ वाय बॉट, जे ओ वाय जॉय, एफ ओ एक्स फॉक्स, टी ओ पी टॉप, डी ओ जी डॉग, एच ओ टी हॉट, पी ओ टी पॉट आणि जी ओ टी बॉट. बघा
काय केले, वी हॅव मॅच द सेम वर्ड्स, सेम वर्ड्स जे होते ते आपण काय केले, मॅच केले. आता इथे बघा, मग आता इथे याच्यावर आपल्याला काय शिकायचंय बघा, जो नॉट, कॉट, गॉट, पॉट, हॉट हे जे सिमिलर उच्चाराचे शब्द आहेत, म्हणजे वर्ड्स आहेत, ते काय आहेत, तर त्या प्रत्येक शब्दाच्या मध्ये आपण अ असा उच्चार होतो आपला, बरोबर आहे. प्रत्येक शब्दाच्या मध्ये जो ओ आहे, ओ हे लेटर आहे, त्याचा उच्चार काय होतो, अ असा होतो. म्हणजे हिअर ओ साउंड्स अ, ओ चा साउंड कसा होतो, अ असा होतो. म्हणजे एच ओ टी हॉट, हॉट म्हणताना ओ चा काय झाला, अ झाला. जी ओ टी गॉट, जी ओ टी गॉट म्हणताना ओ झाला, बरोबर. त्याच्यानंतर बघा, आता इथे काही वर्ड्स, छोटे छोटे सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते जस्ट आपण वाचूया. अ डॉट, अ रेड डॉट, अ रेड डॉट ऑन अ पॉट. बघा, एक डॉट, एक लाल रंगाचा डॉट म्हणजे काय, तर एक ठिपका किंवा टिंब म्हणतो आपण त्याला. अ रेड डॉट ऑन अ पॉट, रेड डॉट म्हणजे लाल ठिपका एका भांड्यावरती आहे, तो सांगितले. हे का अशी वेगळी वाटतात ही वाक्य थोडीशी, जरा ती काय आपल्याला रोजच्या वापरात नसतात, पण ही का अशी आहे, तर हे जे शब्द आहेत ना, हे जुळण्यासाठी. डॉट, त्याच्यानंतर पॉट, डॉट पॉट अ साऊंडशी जुळण्यासाठी आहे. टॉय, अ टॉय इन अ बॉक्स, अ बॉय गॉट द टॉय. बघा, टॉय बॉक्स, त्याच्यानंतर बॉय गॉट आणि परत टॉय, हे काय झाले, एकाच उच्चाराचे वर्ड झाले. अ डॉग, अ बिग डॉग, अ बिग डॉग ऑन अ लॉग. डॉग, त्याच्यानंतर लॉग, डॉग लॉग, येते लक्षात. आता यातून तुम्ही रॅमिंग वर्ड्स आपण काढू शकतो, म्हणजे जसं की बघा, इथे मी पुढे येऊन दाखवतो तुम्हाला, डॉट ऑन, त्याच्यानंतर टॉय बॉय आणि डॉग डॉग. हे काय झाले, हे आपण रॅमिंग वर्ड्स तयार केले. म्हणजे हे सगळे शब्द असे जे आहेत, एकाच उच्चाराचे असल्यामुळे यातून आपण काय करू शकतो, नवीन रायमिंग वर्ड्स पण तयार करू शकतो. तर हे आपण काय शिकलो, वर्ड बास्केट, ज्यात आपण शिकलो की हिअर ओ साउंड्स अ, ओ चा उच्चार इंग्लिश मध्ये शब्दांबरोबर